महत्त्वाचं म्हणजे या फेस्ट मध्ये नवीन तंत्रज्ञान पासून बनवलेल्या अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळतात, नवीन कौशल्य शिकायला मिळतात, म्हणून विद्यार्थी ही आवर्जून या फेस्ट मध्ये सहभाग घेत असतात. या फेस्ट मध्ये आकर्षण ठरले ती म्हणजे एअर टॅक्सी. या टॅक्सीत चार प्रवासी आरामात प्रवास करू शकतात. नाशिकच्या या एअर टॅक्सीला सगळीच मंडळी भेट देत आहेत. चला तर मग पाहूयात कशी आहे ही एअर टॅक्सी. आयआयटी टेकफेस्ट मध्ये आपण एअर टॅक्सी देखील पाहतोय. कशा पद्धतीची ही एअर टॅक्सी आहे ती आपण पाहू शकतोय. खरं तर या एअर टॅक्सीतून आपल्याला कुठेही जाता येऊ शकतं आणि साधारण 30 ते 35 मिनिटात 50 ते 60 किलोमीटर अंतर पार करू शकतो. ही एअर टॅक्सी जी आहे ती अशाच पद्धतीनं असणार आहे. हिला आणखीन जास्त प्रमाणात डेव्हलप करावं लागेल. त्यानंतर मात्र चार प्रवासी जे आहेत ते या एअर टॅक्सीमध्ये बसू शकतात. साधारण आपण जर पाहिलं तर बॅटरीवरती ही एअर टॅक्सी जी आहे ती चार्ज केलेली असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण 30 ते 35 मिनिटात 60 किलोमीटरपर्यंतचं अंतर जे आहे ते ह्या एअर टॅक्सीमध्ये पार करू शकतो. साधारण नाशिकहून हे सगळेच जे आहेत ते आलेले आहेत आणि त्यांच्याकडून ही एअर टॅक्सी जी आहे ती तयार केली गेलेली आहे. हे जे काही प्रोटोटाईप आहे याचं जर 4 पटीने जर आपण वाढवलं तर ही 4 पटीने वाढल्यावर 4 पॅसेंजर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी 50 ते 60 किलोमीटर विदिन अ 30 to 35 मिनिट्समध्ये आपण जाऊ शकतो. ही मेड इन इंडिया आहे, मेड इन नासिक आहे. इंडिजिनियस टोटल जे काही त्याचे इनबिल्ट जे पार्ट्स आहेत ते मेड इन नासिक आहेत. जी काही एअर टॅक्सीबद्दल आपण बोललं जातं आहे तर ती 1.5 टनापर्यंत त्याचं टोटल वेट असणार आहे. 500 वेट आपण कॅरी करू शकतो, म्हणजेच 4 माणसं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. साधारण 500 किलोचं वजन जे आहे ती क्षमता ह्या एअर टॅक्सीची आहे. आणि हिला खरं तर अंमलात आणायचं असेल तर हिचं जे स्वरूप आहे त्यापेक्षा ही 4 पटीनं मोठी ही तयार करावी लागेल आणि त्यानंतर मात्र एअर टॅक्सीचा अनुभव हा प्रत्येकाला देखील घेता येऊ शकतो. कॅमेरामॅन अनिल गुरवसह सीमा नाते जय महाराष्ट्र मुंबई.